हॅलो, आज मी आली आहे पाचगणीला, रिदम या एका रिसॉर्टला जे पूर्ण निसर्गामध्ये वसलेलं आहे. मी आज तुम्हाला त्याची एक छोटीशी झलक दाखवते. हे त्यांचं छोटंसं स्विमिंग पूल आहे. इथे त्यांचे कॉटेजेस चालू होत आहेत. इथे डायनिंग हॉल आहे आणि त्याच्या आतमध्ये किचन आहे. त्याच्यावरती ज्या खिडक्या दिसत आहेत तिथे त्यांचा एक मोठा कॉन्फरन्स हॉल आहे. तुमचं काही छोटे फंक्शन्स असतील, मीटिंग्स असतील, कॉन्फरन्स असेल, तर ते सगळं तुम्ही तिथे सेपरेटली करू शकता. इथे चार रूम्स आहेत, दोन वर दोन खाली. आणि तशाच इथेही आहेत. सगळीकडे हिरवंगार लॉन आहे, रंगीबेरंगी फुलं आहेत, खूप फ्रेश मस्त वाटतं इथे आल्यावर. या त्यांच्या रूम्स आहेत आणि ह्याची खासियत म्हणजे या रूम्स वेगळ्या पण आहेत आणि एकमेकांना अटॅच पण आहेत. म्हणजे आतून त्यांचा दरवाजा आहे तो दुसऱ्या रूमला अटॅच पण आहे. ही रूम आहे आणि पडदे आहेत, तिथे पलीकडे बाल्कनी आहे. या स्टेप्स चढून गेले की वरती सेम अशाच अजून दोन रूम्स आहेत. अशा टोटल चार रूम्स आहेत. इथे तुम्ही लॉनमध्ये छान मांडी घालून गप्पा मारत बसू शकता, किंवा तुम्हाला जर इथे झोपाळ्यावर बसायचं असेल तर तिथे संध्याकाळी छान बसू शकता. आपण आता आतमध्ये जातो आहे. आतमध्ये अजून चार कॉटेजेस आहेत त्यांचे. बघा त्यांनी किती छान केलेलं आहे, चालायला पण किती छान वाटतं आहे हिरवंगार. हा इथे एक त्यांनी डेक तयार केला आहे. इथे तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही इथे छान वाऱ्यावर गप्पा मारत बसू शकता. चहा, कॉफी, नाश्ता. इथून तुम्हाला सगळा हा व्हॅली व्ह्यू दिसेल. समोर लेक आहे. इकडे पूर्ण सगळं मोकळं आहे. समोर कसलाही सिमेंटचं जंगल नाही तर छान हिरवीगार झाडी आहे. खूप मोकळी हवा आहे इथे. हे समोर त्यांचे चार कॉटेजेस आहेत. आता खाली जाऊन अजून त्यांचे आतले कॉटेजेस बघूया. हा इथे एक छोटासा फिश पॉन्ड तयार केला आहे त्यांनी. मी नाही झोपले. फिश पॉन्ड तयार केला आहे त्यांनी. सॉरी हा मध्ये जरा डिस्टर्बन्स आला एक जण भेटले म्हणून. हे छान लॉन आहे आणि हे तुम्हाला मी दाखवते समोरून. हे कॉटेज कसे दिसत आहेत समोरून, हे असे दिसत आहेत सगळे. एक तुम्हाला मी आतमध्ये नेऊन दाखवते की त्यांनी किती छान अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये. हे बघा, हे कॉटेज आहे. खाली बेड आहे. टीव्ही आहे. आणि ही जी तुम्हाला शिडी दिसते ना, ही शिडी, ही शिडी चढून वर गेलं ना की वरती जसं बंक बेड कसा असतो तसा त्यांनी एक बंक बेडसारखं वरती मॅट्रेस टाकलेली आहे. मी आता फक्त वर चढून जात नाही आहे, पण वरती एक मॅट्रेस टाकली आहे की त्याच्यामध्ये दोन जणं आरामात झोपू शकतात. म्हणजे सपोज एखादी फॅमिली असेल, आई वडील, दोन मुलं किंवा चार जणांचा ग्रुप जरी असेल तरी ॲडजस्ट होऊ शकतात. ही त्यांनी आयडिया खूपच छान केलेली आहे. भरपूर वारा आहे, मस्त मार्च महिना असून सुद्धा
इतकी छान थंड हवा आहे आणि मुख्य म्हणजे सकाळी जाग येते ती पक्ष्यांच्या किलबिलाटांनी, त्यामुळे दिवसभर इतकं उत्साही आणि फ्रेश वाटतंय की झोप वगैरे हा प्रकार आलेलाच नाही आहे आज दुपारचा, इतकं फ्रेश वाटतं. हे त्यांचं छोटंसं इथे किचन आहे, डायनिंग रूम आहे छोटीशी. तुम्ही नक्की या रिसॉर्टला भेट द्या, तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि एकदम फ्रेश होऊन पुन्हा कामाला रुजू व्हाल तुम्ही. थँक्यू.